धुळ्याचे खड्डेपूर नामकरण करा, सेनेचे मनोज मोरे यांचे मनपा आयुक्तांना मागणी। शहादा तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेचा 313, पिंगाणे गावात कोट्या सर्वेक्षणामुळे घरकुल आवास योजनेपासून खरे लाभार्थी वंचित। धुळे ते रमाई घरकुल लाभार्थ्यांचा महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन। देवपूर भागात विविध विकास कामांचा आमदार शाह यांच्या हस्ते शुभारंभ। साक्री येथे नागाई माता मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, नवरात्रानिमित्त 108 बालिकांचे होणार पूजन। धुळे जिल्हा परिषदेची सभा संपन्न। आणि TDP संघटनेचा पदवार ग्रहण सोहळा संपन्न। धुळे शहरातील रस्त्यांची खड्ड्यांनी वाट लावली असून खड्ड्यांमध्ये पडून लोक जखमी होतात। अनेक धुळेकर नागरिकांची हाडे या खड्ड्यांनी किडकिडी केली आहे असे म्हणतात। शिवसेनेच्या ठिय्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी खड्ड्यात पडून जखमी झालेल्या नागरिकांचे सजीव प्रदर्शन शिवसेनेच्या आंदोलनस्थळी भरवण्यात आले होते। तसेच धुळ्याचे नाव बदलून खड्डेपूर असे नामकरण करावं तसा ठराव महासभेत करावा अशी मागणी देखील करणारे निवेदन आयुक्तांना देण्यात आलं आहे। महापालिकेच्या प्रवेशद्वारावर घटस्थापना करून महानगर शिवसेनेच्या वतीनं 9 दिवसाचे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। या आंदोलनात दररोज 9 नवीन प्रकारचे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी महानगर प्रमुख मनोज मोरे यांनी सांगितले आहे। जखमी झालेल्या लोकांचे सजीव प्रतिकात्मक आंदोलन यावेळी देखील करण्यात आलं आहे। तसेच मनपा प्रशासनाला एक निवेदन दिलं आहे। यात म्हटलं आहे की महापालिका म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी संस्था आहे, परंतु धुळे महापालिकेची आजची अवस्था म्हणजे एखाद्या चायना कंपनी सारखी झाली आहे। गुणवत्ता शून्य व कुठलीही गॅरंटी नसलेले प्रोडक्ट तयार करून भरमसाठ नफा कमवणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करत असलेली चायनाच्या फॅक्टरी सारखी झाली आहे। त्यामुळे धुळे शहराची अवस्था म्हणजे आव्हाड फाटला। मनपा सत्ताधारी आणि प्रशासन नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास 100% अपयशी झाले आहे। मनपाचे प्रतिनिधित्व करणारे 80% नगरसेवक हे सत्ताधारी पक्षाचे सदस्य आहेत। त्यामुळे धुळे शहराचे नाव खड्डेपूर करण्याचा ठराव येत्या महासभेत घेऊन एकमताने मंजूर करण्यास काही अडचण येणार नाही व धुळेकरांची एकमेव अंतिम इच्छा पूर्ण करावी असा उपरोधिक टोला मनपा प्रशासनाला आणि भाजपला धुळे शिवसेना पक्षाने लगावला। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे शहरासाठी शिवसेनेच्या वतीने महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर घटस्थापना करून ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। काल पहिला दिवस होता ठिय्या आंदोलनाचा, आज दुसरा दिवस आहे। काल घटस्थापना करून या ठिय्या आंदोलनाचं उद्घाटन केलेलं आहे, आज दुसरा दिवस। आजपासून रोज शेवटच्या दिवसापर्यंत विविध प्रतिकात्मक आंदोलने करून या नेतृत्व प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे। या खड्डेमय धुळे शहर या धुळे शहरातील रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात मोठमोठे खड्डे झाल्यामुळे आज हे जे काही आपल्या समोर जखमी नागरिक बसलेले आहे ते प्रतिकात्मक आहे। हीच परिस्थिती या शहराची आजच्या परिस्थितीमध्ये आहे। अशाच पद्धतीने रोज अपघात होत आहेत, रोज नागरिक जखमी होत आहेत, हॉस्पिटलला रोज जात आहेत, मोठमोठे अपघात होत आहेत। केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी पंतप्रधान आवास योजना होईल। तळागाळातील गोरगरिबांना हक्काची घरे मिळावीत यासाठी केंद्र शासनाने या योजनांची अंमलबजावणी केली आहे। मात्र खऱ्या अर्थाने या अंमलबजावणीचा स्थानिक प्रशासनामार्फत 313 वास्तांना दिसून येतात असेच काही चित्र नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मोजे पिंगाणे गावात दिसून आलं आहे। पिंगाणे गावात 78 घरकुलांचा चुकीचा सर्वे करून भूमिहीन लाभार्थ्यांना डावलण्यात आले आहे, त्यामुळे खरे लाभार्थी शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेपासून वंचित असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे गावातील वंचित घरकुल लाभार्थ्यांनी शहादा येथील उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाचे हत्यार उपसून चुकीचा सर्वे करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच खऱ्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी डॉक्टर चेतन सिंग गिरासे यांना निवेदन देखील दिलं आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा देखील उपोषणकर्त्यांनी घेतला आहे। तर अनेक
वेळा गट विकास अधिकारी यांना पाठपुरावा करून देखील घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रार देखील पिंगाणे येथील ग्रामस्थांनी केली आहे। तर या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी यावेळी केला। प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार। दिवस आमले बसाले कोणता अधिकारी नाही, कोणी काय नाही, आमले कोणी देखाले विचाराले नाही, कसा समस्या आहे काबर बसना तुम्ही काय। हा, दोन दिवसापासून सर्व तब्येत बिघडून राहिली उन्हाची आमची। हा, तालुकामा आमदार खादणार कोई शे का नाही? हा, महिला समस्या लेणार का आमनं कोई शे नाही का? मी गावमा राहतच नाही का? जिल्हामा राहतच नाही का? मी कसा मग नाही शेतस? आम्ही सुनवाई कोण लिही? आमदार खासदार लिही ना कोण लिहीन? हा, आमना गाव जो तेच ना ताब आम्हा शेते तेसही आम्ही सुनवाई केली आवाल पाहिजे ना। आणि दिवस आहेत कोणी नाही उन्हा शेतापासून कितला अर्धा किलोमीटर गाव आहे आमना वाला, आम्ही सुनवाई की कोण लिहत नाही? हा, माझे नाव भगवान भोई, भगवान भोई हे म्हणत आहे। मंदिराचे गावठाण जगावर बांधून भवन घेतले आहे टेस्टवाळांनी, ते पण त्यांची हुकूमत आहे गावात, म्हणजे ते हुकूमत करत आहे। मराठी शाळेचं कंपाऊंड हे बघा, पिंगाणे गावाचे रहिवासी मी पण, आणि हे शाळेचं कंपाऊंड दोन वेळा आलं, ऐकून घ्या, दोघंबी वेळा बांधलं गेलेलं नाही। हां, दोन तीन वेळा आलं, तिकडं गटारची सोय नाही झाली, सलाबचा रस्ता आणि यार तो पण झाला नाही, पलीकडची गटार बाकीच आहे। रमाई घरकुल योजनेच्या लाभासाठी तब्बल 2 ते 2.5 वर्षापासून महापालिका प्रशासनाच्या पायऱ्या झिजूनही या लाभार्थ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे, असा आरोप करत आज प्रभाग 1 च्या नगरसेविका वंदनाताई भांबरे यांच्यासह लाभार्थ्यांनी थेट आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे। रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी प्रभाग 1 मधील नागरिकांनी गेल्या महिन्यातही महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन केले होते। त्यावेळी प्रशासनातर्फे लवकरच रमाई घरकुल योजनेचा लाभ देण्याबाबत आंदोलन करताना सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु तब्बल 1 महिना उलटल्यानंतरही प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची हालचाल झाली नाही। लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याबाबत प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आज पुन्हा एकदा नगरसेविका वंदनाताई भांबरे यांच्या नेतृत्वाखाली वंचित लाभार्थ्यांनी आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे। अनेकदा आंदोलने करूनही केवळ आश्वासनावर बोळवण केली जात आहे, मात्र कृती काहीच होत नाही। यामुळे जोपर्यंत महापालिका प्रशासन ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यानं महापालिकेत एकच गोंधळ सुरू झाला होता। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मी वंदना संजय भांबरे, नगर सेविका धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1। आज धुळे महानगरपालिका आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी सगळे रमाई घरकुलचे जे लाभार्थी आहेत, पात्र लाभार्थी, आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत। गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून सातत्याने आम्ही पाठपुरावा करत आहोत, परंतु पालिका प्रशासन झोपेचं सोंग घेतलेलं आहे आणि जे खरोखर लाभार्थी आहेत, ज्यांची घरं पडून गेलेली आहेत, एवढ्या पावसाळ्यामध्ये आज त्यांना राहायची व्यवस्था नाही, राहायची पडलेली आहे, खायची पडलेली आहे, अशा लाभार्थ्यांकडे जाणून बुजून पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे। धुळे शहरातील देवपूर परिसरातील कब्रस्तान या ठिकाणी विविध विकास कामांचे धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह व मनपा नगरसेवकांच्या प्रयत्नातून उद्घाटन झाले आहे। धुळे महापालिका नगरसेवक नासिर पठाण, सईद बेग, गणित डॉलर यांच्या प्रयत्नातून मनपा फंड मधून 37.5 लाख रुपये निधीतून कॉन्क्रिटीकरण रस्त्यांचा शुभारंभ झाला आहे, तर आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या स्थानिक आमदार निधीतून 10 लाख रुपये निधीतून कब्रस्तान परिसरात LED लाईट बसवण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी दिली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। आज हमने देवपुर कब्रस्तान में विविध कामों के उद्घाटन किए हैं, जिसमें एक शौचालय का हमने आज लोकार्पण किया है। वो शौचालय हमने मनपा फंड से बनाई है। हमारे नगर सेवक नासिर पठान, नगर सेवक सईद बेग और नगर सेवक गनी डालर, हमारे तीनों नगर सेवकों ने मिलकर ये शौचालय मंजूर करवाया था। उसके बाद ये जो रोड हमने आज जिसका लोकार्पण किया है, उसके लिए हर नगर सेवक के फंड से 12.5 लाख रुपए हमारे तीनों नगर सेवकों के फंड से, उसमें 12.5 लाख रुपए यानी टोटल 37.5 लाख रुपए का रास्ते का हमने कंक्रीट रास्ते का लोकार्पण किया है। उसके बाद 10 लाख रुपए के जो LED लाइट लगाए गए हैं,
वो मेरे आमदार निधि स्थानीय विकास निधि से हमने लाइट लगवाए। साक्री तालुक्यातील कोकले येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र नागाई माता मंदिरात नवरात्र निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। सदर भाविकांसाठी गुरुवारी मंदिर देखील खुले करण्यात आले असून मंदिरात सूरजचे व्यापारी अष्टभोग नैवेद्य चढवणार आहेत। तसेच 108 बालिकांचे पूजन होईल अशी माहिती नागाई माता संस्थानाचे मठाधिपती 1008 प्रणव गिरीजी महाराज यांनी दिली। श्री क्षेत्र नागाई माता 56 कुळांची दैवत आहे। तर मंदिरात गुरुवार पासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे। नवरात्र मंदिरात यज्ञ धार्मिक पूजा अभिषेक आदि कार्यक्रम होणार आहे। तसेच 13 ऑक्टोबरला 108 बालिकांचे पूजन व प्रणव गिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। त्याचबरोबर सुरत येथील व्यावसायिक भूपेंद्रभाई रमण सेठ पारेख व दीपकभाई रहमान सेठ पारेख हे पहिल्यांदा 56 भोग मिठाईचा भोग चढवणार आहे। तर नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी अनेक भाविक दर्शनासाठी आल्याचे दिसून आले आहे। प्रतिनिधी सचिन सोनवणे, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री। आप सभी भक्तों को नवरात्र की ढेर सारी शुभकामनाएं और कुल स्वामिनी श्री नागाई माता का बहुत बहुत आशीर्वाद। आज से प्रारंभ नवरात्र का आज प्रथम दिन है, प्रथम माला है। आज घट स्थापना होगी अपने श्री नागाई माता मंदिर में। उसके बाद अष्टमी को 108 कन्याओं का पूजन होगा। उन सभी कन्याओं को वस्त्र दान दिया जाएगा और उसके बाद में दर वर्ष की भांति इस साल भी अष्टमी को यज्ञ होगा, होम होगा। उसके बाद अष्टमी को सुबह अपने नागाई माता इतिहास में प्रथम बार श्री नागाई माता को 56 भोग लगेंगे। इसलिए आप सभी भक्तों से नम्र निवेदन है कि उस 56 भोग का दर्शन के लिए अवश्य पधारे श्री नागाई माता संस्थान में। उस 56 भोग के यजमान हैं, सेवक हैं, जिन्होंने ये सेवा ली है, श्री भूपेंद्र भाई रमन सेठ पारेख सूरत, श्री दीपक भाई रमन सेठ पारेख सूरत गुजरात की तरफ से ये जो सेवा ली है, यजमान हुए है 56 भोग के, उनकी तरफ से वो नागाई माता को 56 भोग लगेंगे और सभी कन्याओं को उस दिन वस्त्रदान दिया जाएगा। इसलिए आप सभी भक्तों से नम्र निवेदन है और आप सभी का श्री नागाई माता संस्थान की तरफ से हार्दिक स्वागत है। आप सभी भक्तजन 56 भोग दर्शन के लिए अवश्य पधारे। जय श्री नागाई माता। धुळे जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार अंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे। या सभेत निवडणुकीच्या आचारसंहितामुळे काही विषयांचे निर्णय बाकी होते, त्यावर आज चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे। तसेच या सभेत कोरोना हॉस्पिटल यांच्यासह विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याचं अध्यक्ष तुषार अंदे यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे। या प्रसंगी उपाध्यक्ष कुसुम निकम, शिक्षण व आरोग्य सभापती मंगला पाटील यांच्यासह सदस्य व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज। आजच्या स्थायी समितीमध्ये काही विशेष असे निर्णय झालेले नाहीत, परंतु महिन्याभराच्या या 15 दिवसाच्या आचारसंहितेमुळे त्याच्यात आपल्या पटलावर काही विषय घेता आले नव्हते। आज एक खेळीवेळीची चर्चा झाली आणि चर्चेतून येणाऱ्या पुढच्या जीबीला काही महत्त्वाचे विषय आहेत, काही कोविड संदर्भातले निर्णय आहेत, काही दवाखान्यांच्या मंजुरीचे प्रश्न आहेत, अशा विविध प्रश्नांवर पुढच्या समितीला चर्चा होईल। धुळे ग्रामीण शिक्षक लोकशाही आघाडी TDF संघटनाची नूतन कार्यकारिणी निवडणूक ही राजीव गांधी विद्यालय देवपूर धुळे येथे निवडणूक ही अधिकारी संघटनेचे आजी माजी पदाधिकारी यांच्या उपस्थित पार पडली होती। तर त्याच ठिकाणी आज पदभार समारंभ सोहळा संपन्न झाला। यावेळी नवनिर्वाचित TDP संघटनेचे पदाधिकारी मान्यवरांचा नाशिक शैक्षणिक विभागाचे शिक्षक आमदार सुधीर तांबे यांच्या शुभहस्ते सत्कार करून नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी SM पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधीरजी तांबे होते। तसेच TDF संघटने अनेक आजी माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खरं तर या देशामध्ये मी सांगितलं की लोकशाहीच्या या सगळ्या आपला एक लोकशाही देश आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र विचार आहे आणि त्यामध्ये विरोधी पक्षांचं अस्तित्व हे सर्वात महत्त्वाचं असतं। लोकशाहीचा आत्मा कसा आहे तर तो विरोधी पक्ष असतो आणि त्यामुळे आपल्या विरोधी कुणी असूच नाही, त्या अस्तित्वमध्ये त्यांचं सर्व पद्धतीने दमन करण्याचं जे एक आणि इतका ज्या काही संस्था आपण निर्माण केलेल्या आहेत लोकशाहीच्या रक्षणासाठी, आपण लोकशाही स्वीकारली परंतु ती अबाधित राहिली पाहिजे, ती केवळ आपल्या लोकांवर नेत्यांवर सोडून ती चालणार नाही, तर तिच्या रक्षणासाठी CBI असेल, न्यायव्यवस्था आहे। परवाच सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं ते खूप महत्त्वाचं आहे आणि मोलाचं आहे।
त्यांनी सांगितलं की लोकशाहीच्या रक्षणासाठी एक सक्षम न्यायव्यवस्था असली पाहिजे आणि ती संवेदनशील असली पाहिजे आणि ती प्रभावी असली पाहिजे आणि ह्या जर ज्या ज्या काही याला आम्ही कॉन्स्टिट्युशनल धुळ्याचे खड्डेपूर नामकरण करा सेनेचे मनोज मोरे यांचे मनपा आयुक्तांना मागे. शहादा तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेचा 313 पिंगाने गावात कोट्या सर्वेक्षणामुळे घरकुल आवास योजनेपासून खरे लाभार्थी वंचित. धुळे ते रमाई घरकुल लाभार्थ्यांचा महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन. देवपूर भागात विविध विकास कामांचा आमदार शाह यांच्या हस्ते शुभारंभ. साक्री येथे नागाई माता मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम. नवरात्रानिमित्त 108 बालिकांचे होणार पूजन. धुळे जिल्हा परिषदेची सभा संपन्न. आणि TDP संघटनेचा पदवार ग्रहण सोहळा संपन्न.